ओम पितर देवताय नमः। ओम श्री गणेश देवताय नमः। ओम श्री कुल देवताय नमः। ओम श्री गुरु देवताय नमः। ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नमो नमः। शिवशरणात मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्यासमोर हजर आहे। माझ्या धर्मकर्म चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे। मित्रांनो, आज मी आपणास खगोलशास्त्रातील ग्रहणासंबंधी काही महत्त्वाची माहिती देणार आहे। तेव्हा आपणा सर्वांना नम्र विनंती आहे की माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा। मित्रांनो, उद्या दिनांक शनिवार 4 नोव्हेंबर 2021 आहे। उद्या मित्रांनो खग्रास सूर्यग्रहण होत आहे। ग्रहण स्पर्श आपल्या पृथ्वीवर सकाळी 10:59 होत आहे, तर मोक्ष दुपारी 3:07 होत आहे। अर्थात हा ग्रहण पर्व काळ 4 तासांच्या आसपास जवळपास आहे, 4 तास 6 मिनिटे। पण महत्त्वाचे असे आहे मित्रांनो की हे ग्रहण आपल्या भारत देशातून दिसणार नाही। मग कुठल्या प्रदेशातून दिसतील? तर हे उद्याचे खग्रास सूर्यग्रहण आफ्रिका खंडाचा दक्षिणेकडील प्रदेश, आफ्रिका खंडाचा दक्षिणेकडील प्रदेश, अमेरिका खंडाचा दक्षिण प्रदेश, अमेरिका खंडाचा दक्षिण प्रदेश, तसेच ऑस्ट्रेलियाचा दक्षिण प्रदेश, ऑस्ट्रेलियाचा दक्षिण प्रदेश, अटलांटिक, प्रशांत व हिंदी महासागर, तसेच अंटार्क्टिक प्रदेश, अटलांटिक, प्रशांत व हिंदी महासागर, तसेच अंटार्क्टिक प्रदेश। मित्रांनो, याच भागातून केवळ उद्याचे सूर्यग्रहण दिसणार आहे, आपल्या भारत देशातून अजिबात दिसणार नाही। जर भारत देशातून जर दिसणार नाही तर आपण भारतीयांना कोणत्याही प्रकारचे ग्रहणाविषयीचे वेदादी नियम पाळण्याची अजिबात गरज नाही। मित्रांनो, मला आज अनेक फोन आले होते की उद्याच्या ग्रहणाचे नियम काय आहे, काय पाळायचे, कसे पाळायचे। तर मी त्यांना सांगितलं की उद्याचे जे ग्रहण आहे ते आपल्या भारत देशातून दिसणार आहे, त्यामुळे नियम पाळू नका, बिंदास राहा। तेव्हा आपणांनाही या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो आहे की उद्याचे ग्रहण खग्रास सूर्यग्रहण आपल्या भारत देशातून दिसत नाही, दिसणार नाही, त्यामुळे आपण कोणत्याही प्रकारचे वेदाती नियम पाळू नका मित्रांनो। कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार, आपल्या हातून काही उलटसुलट कर्म घडायला नको, क्रिमान कर्म, कारण त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात। धन्यवाद मित्रांनो, आजचा हा परदेशातील सूर्य खग्रास ग्रहणासंबंधीचा व्हिडिओ मी येथेच संपत आहे। आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्मकर्म चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्रपरिवारासह शेअर करा, तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा। मित्रांनो धन्यवाद। मित्रांनो, पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा। शिवकल्याणम। हरिओम शिवा महादेव।